इंग्रजी विषयातील रिडल्स एमसीक्यू टेस्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। विषय आहे इंग्रजी आणि शालेय स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयोगी असलेला हा व्हिडिओ आहे रिडल्स एमसीक्यूज टेस्ट पार्ट 1। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा त्याचप्रमाणे इतर सर्व वर्गाच्या शालेय स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयोगी असलेले काही मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अर्थातच विषय आहे इंग्रजी आणि टॉपिक आहे रिडल्स एमसीक्यूज टेस्ट। तर पहा, या प्रश्नामध्ये दिलेल्या वर्णनावरून तशा प्रकारचा शब्द किंवा त्या वस्तूंचे व गोष्टीचे नाव ओळखायचे, अर्थातच दिलेलं कोड आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। या व्हिडिओमध्ये आपण रिडल्स या घटकावर काही प्रश्न पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास नक्कीच हा व्हिडिओ आवडेल आणि यावरील प्रश्न आपण उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। तर चला पाहूया प्रश्न। चूज द करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 1 आहे, आय एम अ फॅमिलियर बर्ड, माय कलर इज अ ब्लॅक, हु एम आय? या प्रश्नाचा मराठीतून अर्थ आपण पाहूया। मी तुमच्या ओळखीचा पक्षी आहे, माझा रंग काळा आहे, तर मी कोण आहे? पहिला पर्याय आहे क्रो, दुसरा पर्याय आहे स्वॅन, तिसरा पर्याय आहे काऊ आणि चौथा पर्याय आहे डॉग। उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर टाका। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, क्रो। क्रो म्हणजे कावळा हे आपणास समजलंच असेल। चूज द करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 2, आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स, आय लुक लाईक अ हॉर्स, हु एम आय? तर पहा, माझ्या पाठीवर पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे पट्टे असतात, मी घोड्यासारखा दिसतो, तर मी कोण आहे? पहिला पर्याय जिराफ, दुसरा पर्याय झेब्रा, तिसरा पर्याय डॉंकी आणि चौथा पर्याय आहे गोट। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झेब्रा। झेब्रा या प्राण्यांच्या अंगावर काळ्या आणि पांढऱ्या रंगांचे आडवे पट्टे असतात आणि हा घोड्यासारखा दिसतो, त्यामुळं याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2। चूज द करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 3, आय एम अ लाईक अ रोप, आय कॅनॉट हिअर, आय हॅव नो लेग्स, हु एम आय? तर पहा, मी दोरीसारखा दिसतो आणि मला ऐकायला येत नाही, मला पाय नाही, तर मी कोण आहे? पहिला पर्याय एलिफंट, दुसरा पर्याय लॉयन, तिसरा पर्याय स्नेक आणि चौथा पर्याय आहे लिझर्ड। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, स्नेक, हे याचं उत्तर आहे। स्नेक म्हणजे साप। साप हा दोरीसारखा दिसतो, त्याला ऐकायला येत नाही, पाय नसतात। क्वेश्चन नंबर 4, आय एम अ इन्सेक्ट बट आय हॅव 8 लेग्स, आय व्ह्यू माय वेब, हु एम आय? मी कीटक आहे, मला 8 पाय असतात, मी जाळे विणतो, तर मी कोण? ओळखा पाहू। क्वेश्चन नंबर 4 आहे, त्यातील पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, बी, बी म्हणजे मधमाशी, पर्याय क्रमांक 2, स्नेक, स्नेक म्हणजे साप, स्नेल, स्नेल म्हणजे गोगलगाय आणि पर्याय क्रमांक 4, स्पायडर, स्पायडर म्हणजे कोळी। आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नक्की समजलं असेल। पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे स्पायडर म्हणजे कोळी, त्याला 8 पाय असतात आणि तो जाळे विणतो, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। क्वेश्चन नंबर 5, आय एम अ फ्रेंड ऑफ द फार्मर, आय प्लो द फार्म अँड पुल अ कार्ट, हु एम आय? मी शेतकऱ्यांचा मित्र आहे, मी जमीन नांगरतो आणि बैलगाडी ओढतो, तर मी कोण?
पहिला पर्याय हॉर्स, दुसरा पर्याय बुल, तिसरा पर्याय एलिफंट, चौथा पर्याय डोंकी। तर आपणास या प्रश्नाचं उत्तर ही नक्की समजलं असेल, पर्याय क्रमांक दोन बुल म्हणजे बैल। बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे, तो जमीन नांगरतो, बैलगाडी ओढतो आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन। चूज द करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर सिक्स, आय लिव इन डेझर्ट, आय हॅव अ हम्प ऑन माय बॅक, आय कॅन लिव विदाऊट वॉटर फॉर मेनी डेज, हू एम आय? मी वाळवंटामध्ये राहतो आणि माझ्या पाठीला कुबड आहे, मी काही दिवस पाणी न पिता राहू शकतो, तर मी कोण? ओळखा पाहू, पर्याय क्रमांक दिलेले आहेत तुम्हाला पर्यायातून, या ठिकाणी तुम्ही मला ओळखायचं आहे। पर्याय क्रमांक एक याक, दुसरा पर्याय कॅमल, तिसरा पर्याय आहे जिराफ आणि चौथा पर्याय आहे डोंकी। तर पर्याय क्रमांक दोन कॅमल हे याचं उत्तर आहे, वाळवंटात राहणारा प्राणी आहे, पाठीला थोडंसं कोबड असतं आणि काही दिवस पाणी न पिता राहू शकतो, त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे। चूज द करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर सेवन, आय एम अ क्लेव्हर बट पीपल से मी कनिंग, आय लिव इन जंगल्स, हू एम आय? मी हुशार आहे परंतु लोक मला लबाड म्हणतात आणि मी जंगलामध्ये राहतो, तर मी कोण? पहिला पर्याय झेब्रा, दुसरा पर्याय लायन, तिसरा पर्याय फॉक्स आणि चौथा पर्याय वुल्फ। तर पर्याय क्रमांक तीन फॉक्स हे याचं उत्तर आहे। क्वेश्चन नंबर एट, आय गार्ड युअर होम, आय कॅच अ थीप, आय एम अ पेट, हू एम आय? मी तुमच्या घराची राखण करतो, मी चोराला पकडतो, मी पाळीव प्राणी आहे, तर मी कोण? पहिला पर्याय ऑक्स, दुसरा पर्याय कॅट, तिसरा पर्याय हॉर्स, चौथा पर्याय डॉग। कमेंट बॉक्समध्ये आपलं उत्तर नक्की लिहा। तर या ठिकाणी डॉग हे याचं उत्तर बरोबर आहे, कुत्रा घराची राखण करतो, चोरांना पकडतो। क्वेश्चन नंबर नाईन, आय कॅन फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड, माय नेम इज अ वर्ब, हू एम आय? पहिला पर्याय काइट, दुसरा पर्याय फिश, तिसरा पर्याय फ्लाय आणि चौथा पर्याय आहे बी। या ठिकाणी वर्ब आहे आय कॅन फ्लाय, पक्षी नाही, वर्ब आहे, क्रियापद आहे, या ठिकाणी ओळखायचं आहे आपण। तर मी कोण? चार पर्यायापैकी या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे फ्लाय, या ठिकाणचं वर्ब आहे ते फ्लाय आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन। क्वेश्चन नंबर टेन, आय हॅव अ लॉंग टेल, आय कॅन जम्प फ्रॉम वन ट्री टू अनादर, आय ॲक्ट लाईक अ मॅन, हू एम आय? माझी शेपटी लांब असते, मी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो, मी माणसासारखा दिसतो, तर मी कोण? पहिला पर्याय मंकी, दुसरा पर्याय मॅन, तिसरा पर्याय आहे बियर आणि चौथा पर्याय आहे यातील एलिफंट। या ठिकाणी आपण नक्की या प्रश्नाचंही उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। पहिला पर्याय मंकी हे याचं उत्तर बरोबर आहे, लांब शेपटी असते, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारते आणि माणसासारखे दिसते ते। आपणास हा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये जरूर लिहा, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।